कुणाचं तरी गायब होणं, त्याचा काहीच सुगावा न लागता ते रहस्य बनून राहणं, अशा अनेक घटना घडत असतात व त्यावर वेगवेगळे तर्क मांडून भयावह कथा तयार केल्या जातात. अशाच एका जगातील सर्वात मोठ्या रहस्याची कहाणी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश परब तुमचं सर्वांचं स्वागत करतो या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटतोय तुम्हाला आपला हा व्हिडिओ. जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक म्हणजे बर्मुडा ट्रँगल. फ्लोरिडा, प्युर्टोरिको आयलंड व बर्मुडा नॉर्थ अटलांटिक ओशनमधील या तीन भागांपासून ट्रँगल तयार होतो, म्हणून या भागास बर्मुडा ट्रँगल असे म्हणतात. तसेच या भागात घडलेल्या घटनांवरून या भागास होडोसी, डेव्हिल्स ट्रँगल व लिम्बो ऑफ द लॉस्ट या नावानेही ओळखले जाते. या रहस्याची सुरुवात होते ती म्हणजे जेव्हा ॲग्रोसी मॅग्झिनमध्ये विन्सेंट गॅडीस याने लिहिलेला लेख, तो म्हणजे द डेडली बर्मुडा ट्रँगल. या लेखामध्ये तो म्हणतो, फ्लोरिडाजवळ असा एक भाग आहे जो तीन ठिकाणांना जोडून तयार होतो, आणि या भागामध्ये रहस्यमय हालचाली होतात. या आर्टिकलचं नाव त्याने द डेडली बर्मुडा ट्रँगल असे दिले. तेव्हापासून या जागेस बर्मुडा ट्रँगल या नावाने जगभरात ओळख मिळाली. जेव्हा या भागामध्ये प्रवेश केला जातो तेव्हा रेडिओ बिघडणे, कंपास चुकीची दिशा दाखवणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अचानक बंद पडणे अशा घटना घडू लागतात. यासोबतच समुद्रातून जहाजे व आकाशातून विमाने गायब होणे व त्यावरील लोक सुद्धा गायब होतात अशा अनेक घटना घडत असतात. या घटनांचा लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींसोबत तर्क लावायला सुरुवात केली, जसे की समुद्र राक्षस, एलियन्स, इल्युमिनाटी अशा अनेक कथा बनवल्या गेल्या. आपण नेटवर सर्च करून पाहिलं तर लक्षात येईल जगात या बर्मुडा ट्रँगल वरून अनेक सिनेमे तयार करण्यात आले, परंतु त्या सर्वांची कथा एकमेकांपासून खूपच वेगवेगळी होती. 1888 साली ॲलिन ऑस्टिन नावाचं जहाज इंग्लंडवरून न्यूयॉर्कच्या दिशेने प्रवास करत असतं. जेव्हा हे जहाज बर्मुडा ट्रँगलच्या भागामध्ये येतं तेव्हा त्यांना तिथे एक बोट विचित्र हालचाली करताना दिसते. त्या बोटीसोबत संपर्क करण्याचा हे प्रयत्न करतात, परंतु त्या बोटीकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. या घटनेमुळे बोटीवरील लोक व कॅप्टन घाबरून जातात, परंतु काही वेळाने ते ठरवतात की ही बोट आपण आपल्यासोबत न्यूयॉर्कला घेऊन जायची, आणि ते बोटीवर पोहोचतात. ती बोट घेऊन ते जहाजाच्या दिशेने प्रवास चालू करतात. जहाजाकडे येताना वाटेत अचानक हवामान बदलते, अचानक ढगाळ वातावरण निर्माण होते आणि जोरदार पाऊस सुरू होतो, आणि या परिस्थितीमुळे अचानक ती बोट दिसेनाशी होते. जेव्हा पाऊस थांबतो, आकाशात जमा झालेले ढग निघून जातात, त्यावेळी ती बोट परत दिसू लागते, परंतु त्या बोटीवरील माणसे गायब झालेली असतात. अशीच एक घटना घडते ती मेरी सिलेट्स या जहाजासोबत. हे जहाज 7 नोव्हेंबर 1872 साली न्यूयॉर्क वरून इटलीच्या दिशेने प्रवास सुरू करते. जेव्हा हे जहाज बर्मुडा ट्रँगलच्या भागात येते तेव्हा ते अचानक गायब होते. बरोबर 1 महिन्यानंतर बर्मुडा ट्रँगलच्या भागामध्ये हे जहाज पुन्हा आढळते. रेस्क्यू केल्यावर समजतं की जहाजावरची माणसं मात्र गायब असतात, परंतु जहाजावर काहीच नासधूस झालेली नसते, जहाज जसं ज्या तसं असतं. एवढंच काय तर डिनर टेबलवरील जेवणाची ताटं सुद्धा जशीच्या तशी असतात. 5 डिसेंबर 1945 5 फायटर प्लेन नेव्हिगेशन आणि कॉम्बॅक्ट फायटिंग या ट्रेनिंगसाठी फ्लोरिडावरून निघतात. 2 तासांनी जेव्हा ते कंपास चेक करतात तेव्हा त्यांना आढळतं की कंपास बंद झालेला आहे. जेव्हा ते इतर विमानांसोबत कॉन्टॅक्ट करतात त्यावेळी त्यांना कळतं की त्यांची देखील कंपास बंद झालेली होती. जेव्हा
ग्राउंड टीम या विमानांना ट्रॅक करते त्यावेळी समजतं की सर्व विमानं दिशाहीन झालेली असतात. यांना शोधायला अजून एक विमान जाते, ते देखील गायब होते. त्यांचा शेवटचा संदेश असा होता की 100 फूट उंचीवरून काहीतरी आगीसारखं जळताना प्रखर दिसत होतं. कोलंबसचा देखील असाच काहीसा अनुभव या बर्मुडा ट्रायंगल बद्दल आहे. कोलंबस जगभ्रमंती करताना घडणाऱ्या घटना आपल्या डायरीमध्ये लिहित असे. त्याच्या डायरीमध्ये असं लिहिलेलं होतं, 1492 साली या भागात प्रवेश केल्यावर कंपास काम करत नाहीत व आकाशातून सूर्यप्रकाश कोसळताना दिसतो. संपूर्ण जगामध्ये ब्रूस गॅरनॉन हे एकमेव आहेत ज्यांनी बर्मुडा ट्रायंगल पार केला आहे. बर्मुडा ट्रायंगलच्या भागामध्ये ते 10,000 फीट उंचीवर विमान सफर करत असतात. अचानक खूप सारे ढग त्यांच्या मार्गामध्ये जमा होऊ लागतात, पूर्णपणे काळोख होतो, सर्व उपकरणे बंद पडू लागतात, ग्राउंड टीम सोबत संपर्क तुटतो. पण ते न थांबता आपला सफर सुरू ठेवतात व पुढे पुढे जात राहतात. त्यांना असा अनुभव येतो की कोणती तरी बाह्य शक्ती आपल्या विमानाला काबू करत आहे. काही वेळानंतर आकाश पूर्णपणे साफ होते व ते सुखरूप लँड करतात. या रहस्यमय घटनेमध्ये अजून एक रहस्य दडलं आहे, ते म्हणजे प्रॅक्टिकली पाहता या विमानाची क्षमता असते ती म्हणजे 180 माईल प्रति तास. म्हणजेच 240 माईल्सचा प्रवास करण्यासाठी त्यांना 1.5 तास वेळ लागत असे. परंतु यावेळी त्यांनी हे अंतर फक्त 45 मिनिटांमध्ये पूर्ण केलं. विमानाचे इंधन पाहता ते सुद्धा कमी झाले नव्हते. टँकर चेक केल्यावर समजलं की इंधन जसंच्या तसं पूर्णपणे भरलेलं आहे. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन शोध, नवीन उपकरणे यांमुळे विज्ञानातील प्रगती झाली आहे. बर्मुडा ट्रायंगलचे स्टडी रिपोर्ट्स स्पष्टपणे असे विधान मांडतात की बर्मुडा ट्रायंगल ही एक कथा आहे. बर्मुडा ट्रायंगलच्या कक्षेमध्ये आल्यावर होत असलेल्या अपघातांची कारणं जेव्हा संशोधकांनी अभ्यासली त्यावेळी समजलेला रिपोर्ट आपण आता पाहणार आहोत. कंपास मधील बदल. या भागात आल्यावर कंपास म्हणजेच होका यंत्राच्या सुईमध्ये मोठे बदल होत असल्याचं समोर आलं आहे. परिसरातील चुंबकीय बदलामुळे हे घडत असल्याचंही सांगितलं जातं. गल्फ स्ट्रीम मेक्सिकोच्या आखातात तयार होऊन फ्लोरिडापर्यंत वाहणाऱ्या या प्रवाहांमुळे इंजिनात बिघाड झालेली जहाजं भरकटत असावीत किंवा पाण्यात उतरू पाहणारी विमानं अदृश्य होत असावीत असं सांगितलं जातं. या परिसरातील बहुतांश विमानं व जहाजांच्या अपघातात मानवी चुका असल्याचं समोर आलं आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ होत असल्यानं विमान आणि जहाजांना धोका निर्माण होतो. या परिसरात जहाजांना 100 ते 145 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणारे वारे व उसळलेल्या लाटांचा सामना करावा लागतो. मिथेन हायड्रेट्स. या परिसरातील ज्वालामुखींमुळे पाण्यात मिथेन हायड्रेट्सचं प्रमाण अधिक असून त्यामुळे पाण्याची घनता कमी होते. अशा पाण्यात जहाजांना तरंगत राहणं कठीण होतं व ती बुडतात. संशोधकांनी बर्मुडा ट्रायंगल परिसरामध्ये षटकोनी ढगांची निर्मिती होत असते व त्यामुळे जहाज व विमान अदृश्य होत असल्याचं म्हटलं आहे. हे षटकोनी ढग एअर बॉम्ब सारखे काम करतात व त्यातील वाऱ्यांचा वेग 275 किलोमीटर प्रति तास असतो. त्यामुळे विमानांना उड्डाणात व जहाजांना पुढे सरकण्यात अडचणी येतात. या ढगांमध्ये मायक्रोब्रस्ट ही प्रक्रिया होते. त्यातून ढगांच्या खालच्या भागातून हवेचा मोठा झोत बाहेर पडतो व त्यातून मोठी लाट निर्माण होते. अशा अनेक लाटांतून एक मोठी लाट निर्माण होते व त्याच्या तडाख्यात जहाज सापडतात तर विमानावर हवेचा झोत पडल्यास ती कोसळतात असं हवामान शास्त्रज्ञ रेंडी कार्वेनी यांनी स्पष्ट केलं आहे. बर्मुडा ट्रायंगल परिसरातील समुद्राची खोली 8,700 मीटर आहे. एवढ्या खोल अंतरावर जाऊन विमानांचा जहाजांचा शोध घेणं केवळ अशक्य आहे. त्याचबरोबर षटकोनी ढगांच्या माऱ्यामुळे कोसळलेली विमानं किंवा बुडलेली जहाज या परिसरातील गल्फ स्ट्रीमच्या जोरदार प्रवाहामुळे लगेचच दूर अंतरापर्यंत वाहून जातात व अशा प्रकारे या परिसरातील गायब झालेली वस्तू पुन्हा सापडणं अशक्य ठरतं. तर मित्रांनो, असा होता
बर्मुडा ट्रायंगलच्या संदर्भातील वैज्ञानिक दृष्टिकोन। सुरुवातीला आपण पाहिलं की कशा प्रकारे वेगवेगळी जहाजे विमाने या बर्मुडा ट्रायंगलच्या भागात आल्यावर गायब होतात व कशा प्रकारे ती पुन्हा दिसतात, पण यावरील माणसे मात्र गायब झालेली असतात। अशा अनेक रहस्यमय कथा आपण सुरुवातीला पाहिल्या। त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत आपलं मत मांडतोय, परंतु काही घटना आजही रहस्यमय बनून कायम आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा कसा वाटतोय तुम्हाला आपला व्हिडिओ। धन्यवाद।